प्रकरणातील पीडित तरुणीचा जीव वाचवण्यासाठी नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात. पीडिता उपचाराला प्रतिसाद देते, डोळे उघडण्याचा प्रयत्न आज ती करत होती, बोलण्याचाही प्रयत्न करते असं डॉक्टर्सने सांगितलंय. कंडिशन क्रिटिकल आहे पण स्टेबल आहे, वाईटल स्टेबल आहे, फुल ऑन करत आहे, सगळं ओळखतोय. आणि पण डोळ्याचं आहे ते सूज आता सध्या तसंच आहे. आणि विजन टेस्टिंग तर आता 2-3 दिवस नंतरच आपण करू. राईल्स ट्यूब फीडिंगसाठी अटेम्प्ट केलं होतं पण राईल्स ट्यूब फीडिंग तरी सूजन जास्ती असल्यामुळे आताही आय व्ही फ्लुइड्सवर आहे. हिंगणघाटमधली घटना घडली महाराष्ट्र हादरला, पण त्याचीच पुनरावृत्ती औरंगाबादमधल्या सिल्लोडमध्ये घडली. एका नराधमानं महिलेला रॉकेल टाकून जाळलं, ज्यात ती 95% भाजली आहे. महिलेचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. नराधमानं महिलेला का जाळलं, काय नेमकं घडलं बघूयात. औरंगाबादमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती. नराधमानं महिलेला रॉकेल टाकून जाळलं. पीडित महिलेची मृत्यूशी झुंज. संतोष मोहितेला बेड्या. औरंगाबादमधल्या सिल्लोडमध्ये एका महिलेला रॉकेल टाकून जाळण्यात आलंय. यात महिला 95% भाजली आहे. त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे, त्यामुळे डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवू नये. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर आहे, श्वास घ्यायला थोडासा त्यांना त्रास होत आहे. आमच्या परीने त्यांना उपचारासाठी जे काही स्टँडर्ड आमचे उपचार पद्धती आहे त्याच्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सिल्लोडमधील अंधारी गावात हा प्रकार घडल्यानं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर पोलिसांनी नराधम संतोष मोहितेला अटक केली. मोहिते हा गावात बिअर बार चालवत असल्याची माहिती आहे. पीडितेला जाळून नराधम पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ते दोन्ही आतमध्ये होते, बाहेर कडी लावली होती, कडी उघडली ते पण मध्ये होता. त्यांना काही वाचवलं नाही, काही नाही, मला काही सुधारलं नाही. बाहेर आलो म्हणून पाणी टाकलं त्यांच्या अंगावर, डावती आग उरली. हा माणूस आहे संतोष सखाराम मोहिते. हा घडी घडी शारीरिक सुखाची तिला मागणी करायचा, तिने नाकार देत राहिली. नाकार ते दिल्यानंतर तो रात्री 11-12 दरम्यान घरात घुसला आणि तिला शारीरिक सुखाची मागणी मागितली. तिने नाकार दिला, त्यांनी रॉकेट टाकून तिला जिवंत जाळले. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांची संवेदनशीलता हरवल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये आज जी घटना झाली त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेलं आहे. ते दोघांचे संबंध त्यानिमित्तानं होते, त्यानिमित्तानं संबंधाच्या माध्यमातून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडण झाल्यानंतर ही घटना घडली. जो आरोपी त्याला अटक केला आहे, पुढील कारवाई चालू आहे. हिंगणघाट आणि त्यानंतर औरंगाबाद मधील घटनेनं देश हादरलाय. दोघांमध्ये कोणत्याही कारणावरून वाद झाले असले तरी जाळून मारणं ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. आता आरोपीला कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय देण्याची गरज आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, औरंगाबाद. हिंगणघाट आणि सिल्लोड जळीतकांडामुळे राज्यातल्या जनतेला प्रचंड धक्का बसलाय. दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिल्लोड प्रकरणावर बेजबाबदार वक्तव्य करून असंवेदनशीलचा कळस गाठलाय. छगन भुजबळ यांनीही केलेल्या वक्तव्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. जळीत कांडाच्या 2 घटनांनी देशभरात संताप आहे. तर ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, महिलांना सुरक्षितता देण्याचं ज्यांचं कर्तव्य आहे, तेच गृहमंत्री अनिल देशमुख तोकडं कारण पुढे करतायत. एकीकडे गुन्हेगारांवर जरब बसवण्यात अपयश आलेलं असताना दुसरीकडे गृहमंत्री मात्र हतबलता दाखवून देत आहेत. सिल्लोडमधलं जळीत कांड हे दोघांच्या संबंधांमधून घडल्याचं प्रचंड असंवेदनशील वक्तव्य गृहमंत्री देशमुखांनी केलंय. औरंगाबादमध्ये आज जी घटना झाली त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेलं आहे. ते दोघांचे संबंध त्यानिमित्तानं होते, त्यानिमित्तानं संबंधाच्या माध्यमातून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडण झाल्यानंतर ही घटना घडली. जो आरोपी आहे त्याला अटक केली आहे, पुढील कारवाई चालू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख राज्यातल्या गंभीर घटनांवर इतकी बेपरवाई दाखवत असतानाच छगन भुजबळ यांनी जळीत कांडात ओळखीचा मुद्दा घुसडलाय. त्यामुळे सरकारकडूनच जळीत कांडाच्या मुद्द्यावर हात झटकण्याची भूमिका घेतली जातीये का असा सवाल उपस्थित होतोय.
आपल्या या सगळ्या सामाजिक जाणीवेची चूक आहे तर मान्य पाहिजे. आता हे तर खरंच आहे की त्याच्या पाठीमागे सुद्धा ते दोघांची आपसातली ओळख आणि किंवा काय असेल आणि एकतर्फी असं जे काही मी ऐकतो आहे, परंतु जे झालं ते एवढं भयानक आहे की ते पाहवत नाही आणि सुचवत नाही. आणि हे अशा प्रकारचे राक्षस आपल्या समाजामध्ये हे आपलं दुर्दैव आहे. संवेदनशील घटनांमध्ये सरकारकडून जनतेला धीर देण्याची गरज असते, मात्र इथं तर सरकारमधले मंत्रीच बेताल वक्तव्य करून वातावरण बिघडवत असल्याचं चित्र दिसतंय. सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली होती आणि या टीकेला उत्तर देताना चाकणकर बावट असल्याची टीका किंवा बावट असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वाघ यांच्यावर स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केल्याची टीका केली आहे. त्यास उत्तर देताना वाघ यांनी चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त केला आणि बोलताना बावळट हा शब्दोच्चार केला. याच्यामध्ये केविलवाणा प्रयत्न कसला? इथं पक्ष म्हणून नाही, बाई म्हणून बोलतीये. एक बाई जिवंत जाळली आहे, गेली 72 तास ती मृत्यूशी झुंज देतीये, कसला केविलवाणा प्रयत्न? तुम्ही तिथं घोषणा करायच्या मोठमोठ्या, तिथं भीमगर्जना करायच्या, प्रत्यक्षात काय नाही, जाऊन विचारा हिंमत असेल तर. 11:03 त्या ऑरेंज सिटीच्या अकाउंटला पैसे जमा होते किंवा नव्हते याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी 4 लाख रुपये जमा झालेले आहेत, लाज वाटत नाही, खोटं बोलाय ना. मराठा आरक्षणाचं काम पाहण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार हे सदस्य असतील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेला. सरकारने मंत्रिमंडळामध्ये एक समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या सगळ्या सुप्रीम कोर्टातल्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण काळजी घेण्याचं काम चालू आहे, त्यामुळं कोणतीही अडचण नाही आहे. ट्रान्सलेशनमध्ये हायकोर्टाच्या ट्रान्सलेशन विभागाला काही कागदपत्रं ट्रान्सलेट करायला सांगितलेली, तो विषय आहे, बाकी त्यात सरकारची कोणतीही त्रुटी राहिलेली नाही. सामान्य मुंबईकर नेहमीच ट्रॅफिकमध्ये अडकतो, तक्रार नाराजी या हे करण्यापलीकडे त्याच्याकडे काहीच उरत नाही नसतंही. पण आज कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना ट्रॅफिकचा फटका बसला. मुंबईत कॅबिनेट बैठकीनंतर नेहमी अशोक चव्हाण जनता दरबार कुलाबा इथल्या गांधी भवन इथं घेतात. कॅबिनेट बैठक संपल्यानंतर जनता दरबाराला जाताना कुलाबा इथं ट्रॅफिकमध्ये ते अडकले, मग गाडी सोडून पायी चालत गांधी भवनला त्यांना जावं लागलं. नेहमीच ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या जनतेची चिडचिड कदाचित चव्हाण यांची आज झाली असेल आणि त्यांना कळत असेल की ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या जनतेला कसा त्रास होतो किंवा कसा कसं डोकं त्यांचं फिरतं, त्यांना त्रास होतो, ह्याची कल्पना आज अशोक चव्हाणांना नक्की आली असणार. NIA न्यायालयाचा अवमान केल्याचा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश PB सावंत यांनी आक्षेप घेतलेला आहे. NIA कायद्यानं न्यायप्रविष्ट खटल्यात मध्यस्थी करणं हा न्यायालयाचा अवमान आहे असं जस्टिस PB सावंत यांचं म्हणणं आहे. न्यायप्रविष्ट खटल्यामध्ये मध्यस्थी करणं किंवा मध्ये बोलणं हे योग्य नाही असं म्हणणं आहे. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी, यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वैभव, काय अधिक सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण, पहिल्यांदाच NIA सगळा एल्गार प्रकरणाचा तपास जो आहे तो ताब्यात घेण्यासाठी पुण्याच्या सत्र न्यायालयात अर्ज केल्यानंतर किंवा एकूण हा तपास NIA हस्तांतर करण्यासंदर्भातलं GR निघाल्यानंतर केंद्र शासनाचा, पहिल्यांदा जस्टिस PB सावंत जे आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेले PB सावंत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार NIA कायदा जरी सांगत असला तरी एखाद्या न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेला खटला हा तातडीने इतर कुठेही वर्ग करा अशी मागणी NIA करणं हा त्या न्यायालयाचं आव्हान आहे आणि या अवमानाबद्दल NIA अधिकाऱ्यांवरती कारवाई सुद्धा केली जाऊ शकते ज्या अधिकाऱ्यांनी
हे पत्र न्यायालयाला दिलेलं आहे, त्या संदर्भात न्यायालयाने सुद्धा विचार करायला हवा असं मत आहे. ते जस्टिस पी बी सावंत यांनी फेसबुकद्वारे मांडलेले. महत्वाचं म्हणजे पी बी सावंत यांच्या भूमिकेबाबत कायम प्रश्नचिन्ह राहिलेलं होतं. याचं कारण एल्गारच्या आयोजनामध्ये जस्टिस पी बी सावंत यांचं नाव आयोजन करणाऱ्या संघटनांकडून टाकण्यात आलेलं होतं. मात्र पी बी सावंत हे या परिषदेला उपस्थित नव्हते, एल्गार परिषदेला, आणि नंतर त्यांनी या बाबतीत आपलं नाव आपल्याला न विचारता टाकलेलं होतं अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे एकूण या सगळ्या अटक या सगळ्या कारवाईमध्ये पी बी सावंत यांचं म्हणणं सुद्धा या चार्जशीट सोबत न्यायालयामध्ये जबाब म्हणून सादर करण्यात आलेलं आहे पुणे पोलिसांकडून. या सगळ्या प्रकरणावरती त्यांची भूमिका नेमकी काय येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि आज अखेर जस्टिस पी बी सावंत यांनी त्यांची भूमिका मांडलेली आणि एनआयएनं या अशा पद्धतीनं एनआयए कायद्याचा आधार घेत सुद्धा हे न्यायालयाचा अवमान केलेला असं म्हटलेलं आहे. धन्यवाद वैभव आपण ही माहिती दिल्याबद्दल. जस्टिस पी बी सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सावंत यांनी आपला आक्षेप नोंदवलेला आहे. हिंगणघाट प्रकरणी पुढल्या 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या त्यासाठी हालचालीही सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्यावर खटला 1 महिन्यात पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भातली महत्त्वाची घडामोड समोर येते, आपण याविषयीचे अपडेट घेऊया. पण त्याआधी एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संघाची विचारसरणी चुकीची नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रालय वार्ताहरांच्या कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संघासंदर्भात हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकार हा स्वतंत्र विचारसरणीचा असायलाच लागतो, असायलाच पाहिजे. कारण पक्षीय लेबल लागलं की संपलं सगळं त्याचं. म्हणून मी मागाशी म्हटलं ना, ते गमतीने म्हटलं होतं की संघाचा उल्लेख केल्यानंतर संघाचा कार्यकर्तो त्याही संघाचा असणं काही वाईट नाही, ती काही विचारधारा वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, गमत होती म्हणणं. पण पत्रकारिता करताना कुठल्याही पक्षाचं लेबल न लागू देता निपक्षपातीपणाने पत्रकारिता कशी करायची, मला वाटतं रायकर साहेब आणि आजचे सगळे पुरस्कार जे कमावलेले मंडळी आहेत त्यांनी ते दाखवलेले आहे. राज्यातील नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. नवी मुंबई बाजार समिती निवडणूक लवकरच होतीये. महाविकास आघाडी आपलं पॅनल उतरवणार आहे. आज समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. एकत्र पद्धतीनं आम्ही जाणार आहोत. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. होय, मोठी बाजार समिती महाराष्ट्राची. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये याबाबत माहिती दिली. सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं. तर दिल्लीत पराभवाच्या भीतीपोटी राम मंदिर ट्रस्टची घोषणा केल्याचा आरोप असादुद्दीन ओवेसी यांनी केला. भाजपनं विरोधी पक्षात असताना दिलेला राम मंदिराच्या उभारणीचा नारा लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग आधीच मोकळा झालाय. आता केंद्र सरकारनं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. या ट्रस्टला राम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यासंबंधीचे सगळे नियम घेण्याचे पूर्ण अधिकार असतील. सुप्रीम कोर्ट के आदेशों के अनुसार एक स्वायत्त ट्रस्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट का नाम होगा श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र का गठन करने का प्रस्ताव पारित किया गया है. ये ट्रस्ट अयोध्या में
भगवान श्री राम की जन्मस्थली पर भव्य और दिव्य श्री राम मंदिर के निर्माण और उससे संबंधित विषयों पर निर्णय लेने के लिए पूर्ण रूप से स्वतंत्र होगा। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असतोच आणि त्या बंधनात किंवा त्या निर्णयाचा आदर करून पंतप्रधानांनी जी जागा देण्याचं जाहीर केलं म्हणून मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त करत या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन केलं। तर राम मंदिरासाठी दिलेल्या योगदानासाठी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगड यांनी केली आहे। मंदिर बनने जा रहा है और 1984 में दो सीटों से भाजपा सत्ता में आई, वह चारों को भारत रत्न देकर सरकार उनका सम्मान करे, यह राम मंदिर बनाने में नेतृत्व देने वाले चार महापुरुष बाला साहेब ठाकरे, अशोक जी सिंगल, 48वें मूर्ति प्रगति तब से आंदोलन करने वाले अयोध्या के महंत रामचंद्र परमहंस और गोरख पीठाधीश्वर महंत अवैतनाथ जी, राम मंदिर आंदोलन जब शुरू किया तब पहली बार समिति बनी, उसका नाम था राम जन्मभूमि मुक्ति यज्ञ समिति, उनके अध्यक्ष महंत अवैतनाथ जी बने थे, तब नेतृत्व लेने के लिए कोई तैयार नहीं हो रहा था। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याचा आरोप एमआयएमनं केलाय। संसदेचं अधिवेशन संपल्यानंतरही राम मंदिराची घोषणा करता आली असती मात्र पराभवाच्या भीतीतून हा निर्णय घेतल्याचा टोला असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला। आपने पार्लियामेंट के अंदर कहा, यकीनन पार्लियामेंट सॉवरेन है, मगर जब दिल्ली का चुनाव हो रहा है आप 8 तारीख के बाद कर सकते थे, पार्लियामेंट तो 11 तक है ना, मगर अभी करना था तो लगता है बीजेपी बड़ी परेशान है दिल्ली इलेक्शन में। देशाच्या राजकारणात सुमारे 3 दशकांपासून गाजलेला राम मंदिराचा मुद्दा आता निकाली निघालाय, त्यामुळे मंदिराभोवती फिरणारे राजकीय पक्षांचं राजकारण आता विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित व्हायला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली। संसद भवनातील या भेटीत महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे।